आजचा विषय खूप महत्वाचा आणि अतिशय मार्मिक असा आहे. ह्याला मुख्य कारण आजची गरज, आजची काळाची गरज. FDCWC म्हणजे फूड अँड ड्रग्स वेलफेअर कमिटीच्या वतीने जेव्हा महिला सक्षमीकरणाचा विषय आला तेव्हा मला खूप आनंद वाटतो. माझ्यासाठी प्रेरणादायी अशा माझ्या ज्या अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मिसेस नैना कनल मॅडम, ह्यांनी जो पुढाकार घेऊन समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, आपण काहीतरी अचीव केलंय आणि समाजापर्यंत ते पोहोचवायचं, त्यांनाही उभं करायचं, त्यांनाही मजबूत करायचं, ह्या विषयावर त्यांनी कॅम्प सुरू केले. कालच आम्ही गोरेगावच्या BMC ऑफिसमध्ये एक मोठ्या प्रमाणात कॅम्प घेतला आणि तेव्हा जवळजवळ जे मेडिकल स्टाफ होता तो 35 वरती होता. डॉक्टर, नर्सेस होत्या, तिथेच्या मेडिकल ऑफिसर्स होत्या, पॅरामेडिकल्स होत्या. आणि जो विषय होता वास्तविक बघायला गेला तर आमच्यापेक्षा त्या मेडिकलमधल्या जास्ती जाणत्या होत्या. पण समथिंग इफ यू आर स्पेशलाइज्ड इन, तुम्ही प्रोफेशनल कशाचे आहात, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना माहिती पुरवली आणि वोट दिली. त्याच्यानंतर मॅडमना एवढ्या रिक्वेस्ट झाल्या की आमच्याकडे हा कॅम्प व्हायला हवा आहे आणि त्याच्या ज्या विनंती येत केल्या, रिक्वेस्ट येत केल्या, त्या खरंच आमच्यासाठी एक पोचपावती होती की आम्ही केलेल्या कामाची ती एक दखल होती. स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा खूप गैरसमज आहे की फक्त महिलेला होतो, हा पुरुषांनाही होतो. येस, आणि महिलेला जेवढा सिव्हिअर होतो त्याच्यापेक्षाही पुरुषांना जास्ती सिव्हिअर होतो. कारण महिलेसाठी प्रोटेक्शन एक भिंत असते पण पुरुषांसाठी ती नसते. पण आज आपण जास्ती दखल घेणार आहोत ते महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची. पहिली गोष्ट म्हणजे वेळेत जर त्याचं निदान झालं तर आपण एका आईचं आयुष्य वाचवू शकतो. कारण एक महिला म्हणजे पहिली ती आई असते, त्या घरची एक आधारस्तंभ असते, दीपस्तंभ असते. तिला पण वाचवलं तर ते कुटुंब, तो समाज आणि ते राष्ट्र वाचवू शकतो. पण तिला वाचवण्याचा हिशोब कसा? तर पहिली गोष्ट म्हणजे महिला आपल्या आरोग्याबद्दल दखलच घेत नाही. कारण त्या दररोजच्या कामामध्ये, संसारामध्ये एवढ्या गाडलेल्या असतात की विशी आणि तिशीमध्ये दर 3 वर्षाला जाऊन आपलं ब्रेस्ट चेक करणं हे ते विसरूनच जातात. आणि आपल्या दररोजच्या कार्यक्रमामध्ये त्या एवढ्या गळून गेलेल्या असतात की जेव्हा तो सेकंड आणि थर्ड स्टेजला जातो, 50% महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर हा सेकंड आणि थर्ड स्टेजलाच डिटेक्ट होतो. त्याचं मेन कारण त्यांचं घरातलं जे त्यांची कमिटमेंट आहे संसाराप्रती, ती कमिटमेंट त्यांना कुठेतरी मेडिकल ज्या चेकअप्स आहेत किंवा वेळ देणं आहे, स्वतःकडे जागरूकता आहे, इथून पाठी ठेवतो. आणि ह्याला मुख्य कारण फोर्थ स्टेज पर्यंत 15-18-20% महिला पोहोचतात आणि तिथूनचा परतीचा मार्ग फार कठीण असतो. पण फोर्थ स्टेज इज समथिंग विच इज लाईक यु नो इट कुड बी अ डेड लाईन फॉर दॅट लेडी. त्यामुळे अर्ली डिटेक्शन कॅन सेव्ह द लाईफ ऑफ द लेडी. आणि आमचा हाच प्रयत्न आहे कॅम्प घ्यायचा की तुम्ही अर्ली डिटेक्ट झाला तर आपण तो क्युरेबल आहे, त्याला आपण ट्रीट करू शकतो, कमी पैशामध्ये ट्रीट करू शकतो, उत्तमरित्या ट्रीट करू शकतो. स्त्रीत्व येताना, मातृत्व येताना आणि स्त्रीत्व जाताना आपला एक प्राईड असतो. ब्रेस इज अ प्राईड ऑफ अ लेडी, एक स्त्रीत्वाचं कुठलंही आपण छाती ठोकून म्हणतो की हे माझं सन्मान आहे. तर त्या स्त्रीचं समजा कॅन्सर झालाच तर ती ब्रेस्ट आपण प्रिझर्व्ह करू शकतो. केवळ तो तिथूनची ती गाठ काढून टाकून तिचा सन्मान आपण सन्माननीयरित्या प्रोटेक्ट करू शकतो. आणि आज आपल्याला जे डॉक्टर लाभलेले आहेत, अतिशय निष्णात असे डॉक्टर आहेत, डॉक्टर संदीप बिबटे म्हणून, त्यांनी अनेक महिलांचे अनेक शेकडो त्यांनी सर्जरी केल्या आणि त्यांचा प्रयत्न हाच राहिला की त्या महिलेचं ब्रेस्ट अँप्युट करायची वेळ येऊ नये, तिचं आयुष्य प्रोटेक्ट व्हावं, तसंच तिचा सन्मान सुद्धा प्रोटेक्ट होणं तेवढंच गरजेचं आहे. गमतीची गोष्ट किंवा एक सिरियस गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे 94 वर्षाची महिला ब्रेस्ट कॅन्सर घेऊन आलेली आणि तिने विनंती केली डॉक्टरांना, तुम्ही माझं ब्रेस्ट अँप्युट न करता सर्जरी करू शकता का? वास्तविक 94 वर्षाला त्या महिलेला ब्रेस्टची काय गरज होती? ती सरळ सांगू शकत होती, ओके अँप्युटेंट सेव्ह मी.
पण तिथे सुद्धा तुला तिचं स्त्रीत्व तिचं मातृत्व तिथे तिला जागं होतं आणि ते एक सेन्सेशनल सायकोलॉजिकल इफेक्ट होता. आणि आय एम सो ग्लॅड की डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांचं सगळे सुख वाचवलं. त्यामुळे डेफिनेटली इज अ वर्ल्ड ऑन डॉक्टर ब्रिज कॅन्डी असेल, जसलोक असेल, अकोला हॉस्पिटल असतील, एवढ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ते सर्व्हिस देतात अतिशय मातृत्वाच्या मनाने. मी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा मी त्यांना सांगते खरंच तुमचे आई वडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार, म्हणजे आईच्या हृदयाने त्या मातेचं ते ऑपरेशन करत असतात, त्या स्त्रीचं स्त्रीत्व जपत असतात. तुम्ही बघा डॉक्टर संदीप इप्ते इज अ ऑन्को सर्जन, मॅडम त्यांच्याबद्दल निश्चितच सांगतील. एक कॉन्फरन्स मध्ये अभ्यास झाला 2030 पर्यंत, जसे आज डायबिटीस पहिले कॅन्सर एवढा अजिबात नव्हता, पण परिस्थिती आज अशी झाली आहे की सर्रास कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. पूर्वी डायबिटीस पण एवढा अजिबात नव्हता, पण आज डायबिटीस ऑलमोस्ट एक घर सोडून आहे. 2030 पर्यंतची पॉसिबिलिटी आहे की जो हा मेडिकलचा अभ्यास आहे की ऑलमोस्ट हा एक घर सोडून पोहोचलेला असेल. त्यामुळे इट्स अलार्म फॉर अस की आपल्याला हे प्रिव्हेन्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे अर्ली डिटेक्शन होणं खूप गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शनसाठी काही जुजबी गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठेही तुमच्या अंतर्वस्त्रावर स्टेन मिळाला, जर काही डाग मिळाला, तर तिथून तुम्हाला निष्णात डॉक्टरांकडे प्रोफेशनलकडे जाणं खूप गरजेचं आहे. तसंच तुम्ही हात वरती केल्यानंतर आपले ड्रेस जर त्या लाईन मध्ये असतील, एक समतोल तराजूमध्ये असतील, तर यू आर लिटिल बेटर. पण तेच जर का त्यांना समतोल गेला असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याचा समतोल गेला असेल, तर इट इज अ अलर्ट. मानवी शरीर हेच द बेस्ट डॉक्टर इन द वर्ल्ड इज अ ह्युमन बॉडी. ते आपल्याला एक अलार्म देत असतं की काहीतरी आतमध्ये गडबड चालू आहे. तुम्ही ते डिटेक्ट करून त्याचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे काही सिम्पटम्स आहेत की जे लक्षणं आपल्याला सांगत असतात ती समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जर काही कोणाच्या घरामध्ये अगोदर कॅन्सरचं पेशंट झालेलं असेल किंवा त्यांचे कोणीतरी पिढी जात अगोदरचे असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा तो अलार्म आहे. कारण की जर का होऊन गेलं असेल तर त्या पुढच्या पिढीला व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे अँजेलिना जोली हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल ऑलमोस्ट, ओके. अतिशय निष्णात अशी ही हॉलिवूडची नायिका की जिच्या आईला कॅन्सर होता, त्यामुळे काळीचाही विचार न करता पहिल्यांदा तिने ब्रेस्ट अँप्युट केले, सर्जरी करून नवीन ब्रेस्ट लाभ घेतले. तिला कुठेही चान्स घ्यायचा नव्हता की शी कुड गेट अ कॅन्सर आणि मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट करावं. फक्त मी महिलांना विनंती करेन 3 ते 4 गोष्टी तुम्ही पाळा. पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेस नको. तू लक्ष्मी आहेस, लक्ष्मी सारखी राह आणि शांत राह. कारण 24 तास तुझ्यासाठी कुठलंही काम 8 तास 10 तास नाहीये. अष्टभुजा नारायणी आहेस. 24 तास म्हणजे ऑफिसला असेल तर घरात भाजीने काय करायची आणि घरात भाजी शिजत असेल तर उद्या ऑफिसला सही कोणासाठी करायची, इथपर्यंत आपलं डोकं चालू असतं. तिला अष्टभुजा नारायणी यासाठी म्हटलंय. फक्त शांत राह, स्ट्रेस नको. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे आपलं स्त्रीत्व राखण्यासाठी, पण जे तुम्ही प्रिकॉशन्स घेत असतात त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये सुद्धा एखादा सण मला हवा असतो, गौरी गणपती मिळावे म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी, दिवाळी मिळावी म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी, ह्या 4-5 दिवसाच्या तुमच्या गोळ्या ज्या घेत असताना ह्या खूप घातक आहेत. दे ऍक्च्युली डू युअर हार्मोनल इम्बॅलन्सेस. महिला ही रसायनाचा कारखाना आहे. जसं म्हटलं जातं चमेली, चंपा, वेगवेगळी फुलांचा जसा सुगंध आहे तशी स्त्री आहे. तिचे अप्स अँड डाऊन्स हे हार्मोन्सवर होत असतात. जेव्हा तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असतात किंवा पिरियड पोस्टपॉन करायला ज्या पिल्स घेत असतात, तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स तुम्ही तिकडे करत असतात. अँड दॅट इज समथिंग अ डेंजरस फॉर युअर बॉडी. तुमच्या युट्रससाठी, तुमच्या ब्रेस्टसाठी हे घातक आहे. त्यामुळे यू नीड टू रिअली अवॉइड दॅट. आणि तुमचं अन्न, डाएट जे काही घ्याल ते साधं घ्या, पण संपन्न घ्या, संतुलित घ्या. म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करत असाल, पण ते कुटुंब चालण्यासाठी तुम्ही मजबूत असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवलं तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष ठेवू शकता.
असतात. आपण विमानात बसल्यानंतर तो जो पायलट असतो तो आपल्याला काय सांगतो, ऑक्सिजन लावा आणि मग असतो तुला बघा. तसंच पहिल्यांदा स्वतःला प्रोटेक्ट करा, स्वतःला सुरक्षित करा आणि मग कुटुंबाकडे बघा. कारण तुम्ही जर का आजारी पडलात ना, एक स्त्री मी सांगतो 2 दिवस आजारी घरी वाटते, तिसऱ्या दिवशी तीच त्या पलंगावर नाही बसू इच्छित. कारण तिला माहिती असतं जे सारं संगीत चाललंय ते मी एका ठिकाणी बसून सारं संगीत होणार नाही. त्यामुळे वेन यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द गेम यू हॅव टू बी अ फिट प्लेअर, एक चांगला खेळाडू म्हणून तुम्हाला तिकडे मजबूत राहणं खूप गरजेचं आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर इज समथिंग, एक ऑर्गन जे आपण डिस्टर्ब केलं होतं ते ऑर्गन आपण वाचवू शकतो. एक अलर्टनेस की आपल्या शरीरावरची जी अप्स अँड डाऊन्स आहेत ती आपण प्रोटेक्ट करू, जे चेंजेस आहेत ते प्रोटेक्ट करू, त्याला सपोर्ट करू, आपण बहुतांशी अनेक महिन्यांचे आयुष्य वाचवू शकतो. गेल्या 5 वर्षाचा अभ्यास आहे युनायटेड नेशन्स मध्ये, 5 वर्षामध्ये जेवढा ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट होते त्यातल्या 90% महिला जिवंत राहिल्या आणि सुदृढरित्या जिवंत राहिल्या. तोच रेशो भारताचा किती असेल? इट इज बॅड, इट इज जस्ट 66%. म्हणजे आपल्याकडचा रेशो जर काय आपण त्या महिलेला जागरूक केली तर आपण वाढवू शकतो. बेसिकली ज्या महिला बाहेर काम करतात, आम्ही एक सेशन केलं होतं महाराष्ट्र पोलीससाठी कोविड कंडिशन मध्ये, आय थिंक इट वॉज लास्ट ऑगस्ट. पूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या महिला पोलीस आहेत त्यांच्यासाठी कॅम्प केलेला आहे. यू वोंट बिलीव, त्या आमच्या स्ट्रेस म्हणून जात होत्या. कारण त्यांना घर पण बघायचं होतं, पोलिसाचं कोविडच्या मध्ये जे काम होतं ते प्रचंड प्रेशरमध्ये होतं आणि त्या कोविड बरोबर पण फाईट करून त्यांना समाजाला सुरक्षित ठेवायचं होतं. त्यामुळे आम्ही सेवा दिली होती आणि तेव्हा लक्षात आलं की ह्या महिला प्रचंड स्ट्रेस म्हणून जातात. त्यानंतर आम्ही डॉक्टर्स आणि नर्सेससाठी जेव्हा सेशन केलं तेव्हा लक्षात आलं की घर सांभाळताना त्यांना पेशंट जे येत होते त्यांना सुद्धा सांभाळ. त्यामुळे आपला स्ट्रेस लेवल यू हॅव टू बी केअरफुल विथ दॅट. तुम्ही स्ट्रेस लेवल किती कंट्रोलमध्ये ठेवाल त्याच्यावर तुमचं आयुष्य पूर्णरित्या अवलंबून आहे.